नमस्कार मैत्रिणींनो, तर नारळी पौर्णिमेचा सण आलेला आहे आणि त्या सणानिमित्त सगळीकडे नारळी भात केला जातो। तर आज आपण नारळी भात कसा करायचा, त्याची योग्य पद्धत आणि त्याचं प्रमाण हे आज आपण बघणार आहोत। तर नारळी भात कसा करायचा, मऊ सुतवण्यासाठी काय करायचं ते आज आपण बघणार आहोत। तर नारळी भातासाठी साहित्य लागणार आहे तांदूळ। तर तांदूळ कोणता वापरायचा, तर आंबेमोहर असेल तर खूप चांगलं, म्हणजे लांबडा असा तांदूळ वापरावा। बारीक तांदळांचा नारळी भात चांगला होत नाही। आणि तांदूळ जुना असावा, नवीन तांदळाचा भात एकदम गिचका होऊन जातो, तर तांदूळ जुना वापरण्याचा प्रयत्न करावा आणि तांदूळ जुना वापरून तो मऊ शिजवण्याचा प्रयत्न करावा। नारळी भात हा मऊच खूप छान लागतो, तो असा मोकळा सुसुडीत फडफडीत असा चांगला लागत नाही। तर नारळासाठी मी एक वाटी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुमच्याकडे आंबेमोहर असेल तर तो घ्या, त्याची चव उत्तम लागते। थोडस तूप, एक वाटी नारळाची चव घेतलेली आहे, नारळ खोवून घेतलेला आहे, चांगलं दरदरून भरून घेतलेली वाटी आहे, खोवूनच नारळ घ्यावा। एक वाटी नारळी भातासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे, पिवळा धम्मक असा गुळ घेतलेला आहे। थोडस तूप, थोडीशी साखर, थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, केशर घेतलेले आहे, ड्रायफ्रूट्समध्ये मनुका, काजू अख्खेच घालणार आहे, बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतलेत, थोड्याशा चारोला आणि वेलची जायफळची पूड आणि फोडणीसाठी वेलची आणि लवंगा घेतलेले आहेत। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। गॅसवर पातेला ठेवलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे, पातेला गरम करायला ठेवलेला आहे। आता पातेलीमध्ये आपण थोडस तूप घालून घेऊया। इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे, त्यात दोन वेलची, चार लवंग घालून त्यांना सॉटे करून घ्यायचं आहे। त्यात ते स्वच्छ निवडून अर्धा तास भिजत ठेवले तांदूळ घालायचे आहेत। तुपामध्ये तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तांदूळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तर एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या गरम पाणी घालायचं आहे। थोडस मीठ घालून घेऊया आणि भात शिजायला ठेवूया। झाकण काढून बघूया, पाणी आटलेलं आहे, थोडस ओलावा आहे अजून। भात चांगला मऊ शिजलेला आहे। पुन्हा थोडा वेळ गॅस मंद करून वाफेवर ठेवूया, म्हणजे भात अजून मऊ होईल। झाकण काढून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता भाताला चांगली वाफ आलेली आहे आणि भात खूप मऊ असा शिजलेला आहे। तर गॅस बंद करून घेऊया आणि पातेलीवर झाकण ठेवून हे पातेलं बाजूला ठेवूया आणि मग आपण खोवलेल्या नारळाचं सारण बनवायची सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवूया, गॅस ऑन केलेला आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडस तूप घालून घेऊया, एक चमचा होईल इतकं तूप घातलेलं आहे। तूप वितळलं की त्यामध्ये काजू घालूया, चारोळा,
बदाम आणि पिस्ताचे काप मंद गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याच्यात खोवलेला एक वाटी नारळ घालायचा आहे। नारळ सुद्धा तुपामध्ये आपल्याला थोडंसं परतायचं आहे। कळलेला नारळ लागलेला असेल तो काढायचा आहे, करपू द्यायचं नाहीये काही। आता आपण यामध्ये गुळ सुद्धा घालून घेऊया। गुळ चिरून घेतलेला आहे। एक वाटी गुळ घातलेला आहे आणि भाताला चांगली चकाकी येण्यासाठी मी थोडीशी त्याच्यात एक चमचा इलेक्ट्रिक साखर घालत आहे। साखर घातल्याने भाताला छान अशी चकाकी येते। तर मंद गॅसवर हा गूळ परतून घ्यायचा आहे आपल्याला। नारळी भात हा नारळी पौर्णिमेला करायची पद्धत आहे। वाटी भात असेल आणि त्याला एक वाटी नारळाचा चव घेतल्याने खूप छान अशी चव येते। नारळ भात करताना भात मऊसर शिजवावा आणि मी सांगितलंच आहे नारळी भात मऊच चांगला लागतो, सुट्टा फडफडीत इतका चांगला लागत नाही। जेव्हा तुम्हाला भात वाढायचा असेल त्याच्या थोडा वेळ अगोदरच करावा। लवकर केला तर गुळामुळे भात कडक होण्याची शक्यता असते, म्हणून भात हा गरम गरमच वापर वाढावा ताटामध्ये आणि वाढताना त्यावर थोडीशी तुपाची धार वाढावी। अजून एक की गूळ वापरताना खारट गूळ वापरू नये, त्याच्याने भात खारट होण्याची शक्यता असते आणि तसं असेल तर मग भात शिजत थोडंसं मीठ घालावं भात शिजताना आणि नंतर भात पूर्ण रेडी झाला की चव चाखून मग वरून थोडंसं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल। साखर घातल्याने खूप छान चकाकी येते आणि गुळाचा जो गोडवा आहे त्या गोडव्याला अजून उभारी येते। तर गुळ आपलं वितळायला आलेला आहे। तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकताय नारळाची चव तयार झालेली आहे। ही चव आपल्याला गूळ वितळेपर्यंत शिजवायची आहे, जास्त वेळ शिजवायची नाही, कारण ती जास्त वेळ शिजवल्याने कडक होऊ शकते। वेलची पूड घालून घेऊया। इथे दोन वेलची आणि थोडस जायफळ घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया। 3 इंचीच मीठ घालत आहे। मीठ घातल्यानंतर थोडस परतून घेऊया। गॅस बंद केलेला आहे पण जो कढईत गरमपणा आहे त्यामध्येच हे सर्व परतून घ्यायचं आहे। आता ही कढई बाजूला करून घेऊया। हे जो आपला तयार झालेला भात आहे, चांगला वाफळलेला भात आहे, तुम्ही बघू शकता खूप मऊ। आता जो शिजलेला भात आहे त्यामध्ये ही चव आपल्याला घालायची आहे। मनुके मी चवीमध्ये घातले नाही, ते जरा फुगतात म्हणून हे मी कच्चेच ठेवलेले आहेत, ते मी आता भातावर घालत आहे आणि शिजलेली जी चव आहे ती भातावर घालून घेऊया। आता ही चव व्यवस्थित भातामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। गॅस मंद आचेवरच आहे। इथे कुठल्याही प्रकारचा कलर वापरलेला नाहीये। काही लोक यामध्ये ऑरेंज कलर घालतात पण आपण पांढऱ्या भाताचाच करणार आहोत। छान असा नॅचरल कलर आलेला आहे। थोडस मी केशर वरून घालत आहे। सात आठ काड्या केशराच्या घातलेल्या आहेत आणि ह्या भातावर झाकण देऊया आणि एक चांगली वाफ काढून घेऊया। एक वाफ घेऊन झालेली आहे।
आता त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडासा लिंबू रस घालावा। असा हा आपला नारळी भात तयार झालेला आहे। खूप छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। तर हा भात आपण आता सर्व करून घेऊया। मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही नारळी भाताची रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला। नारळाचा जो काही सुगंध या भाताला असतो त्याच्यामुळे लहान मुलांना हा भात खूप आवडतो। मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी आवडली असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला देखील विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।